तुम्हाला सांगतो आणि तुम्हाला उत्तर द्यावं लागेल। दिलीप वळसे पाटलांची नार्को टेस्ट करा, अजित पवारांची नार्को टेस्ट करा, विश्वास नांगरे पाटलांची नार्को टेस्ट करा, तुम्हाला लक्षात येईल कट काय आहे ते। मी जेल मध्ये गेल्याच्या नंतर तुम्ही माध्यमांनी दाखवलं होतं की एक मीटिंग झालेली होती या पुढाऱ्यांची आणि यांची पोलीस अधिकाऱ्यांची। आता जेल मध्ये असलेले संजय पांडे सुद्धा त्या मीटिंगला गेल्याची बातम्या होत्या, तिथे हा कट झाला होता। त्यानंतर ती ज्या प्रकारे चौकशी चालवलेली होती त्या चौकशीतून श्रद्धेय देवेंद्रजी फडणवीस यांना अडकवण्याचा पूर्ण प्रयत्न केला गेला। त्याच्यातही तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगतो, नागपूर कनेक्शन, नागपूर कनेक्शन त्यांना फक्त ज्या देशहितासाठी हिंदुस्थानासाठी काम करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला फ्रेम करायचं होतं आणि माननीय देवेंद्रजींना त्रासात टाकून फ्रेम करायचं होतं। हेच दोन कटाचे विषय होते। आज मी आपण मला प्रतिक्रिया विचारली म्हणून हे मला सांगणं गरजेचं आहे। तुम्ही आरोप करताय पण या संदर्भात तुमच्याकडे कोणते पुरावे आहेत का? ज्या बैठकी झाल्या अधिकाऱ्यांच्या नांगरे पाटील जिथे होते किंवा संजय पांडेंचा तुम्ही उल्लेख केला, वळसे पाटलांचा उल्लेख करताय, तुमच्याकडेच आहेत? तुम्ही जुन्ना मला अटक केल्याच्या नंतर एक दोन दिवसातलं फुटेज काढा, बघून घ्या। आणि दुसरी गोष्ट, विश्वास नांगरे पाटील आरोपी गुन्हेगार गुन्हा करताय पण एक ना एक पुरावा सोडून जाताय। गाव देवी पोलीस स्टेशनला जी हार्ड डिस्क आहे ना ती एक दोन दिवसाच्या रेकॉर्डिंगची नाही आहे, ती कमीत कमी दोन वर्ष राहणारी हार्ड डिस्क आहे। हे मला तेथील पूर्वी जो सन्माननीय पोलीस इन्स्पेक्टर होते, PI होते, त्यांनी मला सांगितलेलं आहे। ती आणा कोल्हापूरची, तुम्ही फुटेज आणा, तुमच्या लक्षात येईल पुराव्यानिशी डंक्याची चोट पे कशा प्रकारचा कट होता। दिलीप वळसे पाटलाच्या तोंडून ते खरा शब्द निघाला, कट कट कट। आणि याच्यामध्ये मास्टर माइंड शरद पवार, कारण शरद पवारांच्याच कळत दाऊद इब्राहिम किती मोठे झाले, आमच्या हिंदुस्थानातल्या लोकांना मारून गेला, पळून गेला, आता येईल। परंतु तो काय शरद पवारांचा, म्हणून मी म्हणतो शरद पवारांचं मस्तक ह्या आजारात सुद्धा खूप चालतंय। आणि म्हणून मला सांगायचं आहे की हे कट होता, हे कटच आहे।